नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दशभुजा गणपती युवक प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता दूतांना सॅनिटायझर आणि मास्कचं वाटप करण्यात आलं. नगरसेवक डॉक्टर किरण देशमुख यांचा वाढदिवस दशभुजा गणपती युवक प्रतिष्ठानच्या वतीनं स्वच्छता दूतांना सॅनिटायझर आणि मास्क देऊन साजरा करण्यात आला. यावेळी दशभुजा गणपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष देवीदास बनसोडे, सचिन कुलकर्णी, भाजप उत्तरचे पश्चिम मंडळ अध्यक्ष सचिन कुलकर्णी, आरोग्य निरीक्षक दगडू भोसले यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला उमेश कोळेकर, संतोष बंडगर, नागेश उंबरजे, राहुल शाबादे, महेश कोळेकर, सहाय्यक आरोग्य निरीक्षक दगडू भोसले, प्रशांत जाधव, दशभुजा गणपती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देवीदास बनसोडे, सचिव भारत सुरवसे, बिनभिंतीची शाला प्रमुख गणेश माने, रवी मस्के आणि मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते. माननीय किरण विजयकुमार देशमुख मालक यांच्या वाढदिवसानिमित्त श्री दशभुजा गणपती प्रतिष्ठान व शहर उत्तर भाजपा यांच्यातर्फे आज आमचे जे सफाई कर्मचारी आहेत, बांधव आहेत, महिला आहेत, ह्या कोरोनाच्या ह्या लढाईत ते फार मोठं काम करत आहेत. मग सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी व आपण काहीतरी समाजाचं देणे लागतो आहे या भावनेतून किरण मालकांचा वाढदिवस एक वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यासाठी आम्ही सर्व युवकांनी ठरवलं की हे सफाई कर्मचारी जे बांधव आहेत, ज्या भगिनी आहेत, त्यांना सॅनिटायझर व मास्कचं वाटप आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आलं आहे. जे आपली सुरुवात सकाळी जे होते, सकाळ सकाळी जे रोजंदारी कामगार असतात, सफाई कामगार असतात, महिला कर्मचारी असतात, जे झाडूवाले असतात, ते त्यांच्यापासून आपली स्वच्छतेची सुरुवात होते सकाळी, आणि त्यांचंच आरोग्य चांगलं राहावं या दृष्टीने दशभुजा युवक प्रतिष्ठान व भारतीय जनता पार्टी सोलापूर शहर उत्तरच्या वतीने त्यांना एक मास्क आणि एक हँड सॅनिटायझर, जेणेकरून त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी या उद्देशाने आम्ही इथे वाटप करण्यात आलेलं आहे.